राज्यातल्या सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू आहे आणि त्यावर दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात याचिका केलेल्या आहेत. तसंच 16 आमदारांचा अविश्वास ठराव आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव याभोवती प्रामुख्यानं ही सुनावणी फिरतीये. आजच्या सुनावणीमध्ये सत्ता संघर्षाचा मुद्दा हा 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यावर युक्तिवाद होणार आहे. अपात्र आमदारांच्या संदर्भात नवाब राबिया केसचा निकाल हा 5 न्यायाधीशांच्या बेंचनं दिला होता आणि त्यामुळे या प्रकरणाची समीक्षा करायची असेल तर आता 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवावं लागेल अशी ठाकरे गटानं विनंती केली होती आणि त्यावर कोर्टानं आजची तारीख दिली होती. ठाकरे गटाच्या मागणीला शिंदे गटाचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टात आज सकाळी 10:30 यावर सुनावणी होईल. तर संपूर्ण राज्याचं या प्रकरणाकडे लक्ष लागलेलं आहे. शिंदे ठाकरे गटाची याचिका आहे आणि सेनेचा शिवसेनेच्या नावासंदर्भात आणि चिन्हासंदर्भातली सगळी लढाई सुरू आहे. राज्यातला हा सत्ता संघर्ष आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. निश्चित आहे की आमचा विश्वास हा संविधानावर देखील आहे. आपण जर कायदा बघितला, अँटी डिफेक्शनचा कायदा बघितला, तर त्याप्रमाणे खरं तर ह्या 40 गद्दारांनी आणि 13 गद्दार खासदारांनी त्यांच्या आमदारकीचा खासदारकीचा राजीनामा देऊन लोकशाहीच्या हितामध्ये निवडणुकीला पुन्हा एकदा सामोरे जायला पाहिजे होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे